खास करून नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा दुसरा पंतप्रधान आजपर्यंत कधी भेटला नाही. या माणसाने 2013 18 डिसेंबरला लोकपाल बिल हे पारित झालं पाहिजे, हे लोकसभेमध्ये आणलं पाहिजे आणि ते असलंच पाहिजे या प्रकारची गोष्ट ज्यांनी ट्विट केली होती. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने सगळ्यांनी सांगितलं होतं लोकपाल बिल आलं पाहिजे म्हणून. आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत, पुढची आज लोकसभा येते आहे, तोंडावरती आहे आणि या 5 वर्षांमध्ये ही कुठचीही गोष्ट करता आली नाही. खरं तर आमच्या अण्णा हजारेंमुळे यांनी जे वातावरण तापवलं त्यावेळेला त्याच्यामुळे हे सगळेजण सत्तेत बसलेले आहेत. आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटतं त्या ह्यांचं केजरीवाल काळा का गोरा माहित नव्हता देशाला, तो अण्णांमुळे ओळखीचा झाला, समजला देशाला हा माणूस. तो भेटायला येत नाही, बघायला येत नाही, तब्येतीची विचारपूस करायला येत नाही आणि म्हणून मी त्यांना अण्णांना सांगितलं, म्हटलं या सगळ्या नालायक लोकांसाठी म्हणून म्हटलं तुम्ही आज ते काहीतरी जीवावर बेतेल अशी कुठची गोष्ट करू नका. म्हटलं तुम्ही आता काय पोषण आहे ते म्हटलं सोडा आणि ह्यांना गाढता कसं येईल याच्यासाठी म्हटलं आपण प्रचार करू. दोन्ही माणसांनी केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोन्ही माणसांनी अण्णा हजारेंना वापरून घेतलं. केजरीवाल यांच्या बाबतीमध्ये साबडे आहेत ते स्वतः असं म्हणाले की तुम्ही दिल्लीमध्ये या मी सगळी जबाबदारी घेतो पण आंदोलनाची. अण्णाच म्हणाले की केजरीवालांना की तुम्ही आता मुख्यमंत्री झालाय त्यामुळे मला राजकीय नेता माझ्या मंचावरती नको म्हणून त्यांनीच त्यांना दूर ठेवले. प्रश्न असा आहे ना की विचारपूस करायला येऊ शकतो ना माणूस, कळलं का? आले तर काय नाही म्हणणार आहेत का ते? जनता आणि मोदी आणि शाह असा लढा होईल तो. मोदी शाह विरुद्ध भारतीय जनता, भारतातली जनता, कदाचित भारतीय जनता पक्ष पण असेल. काय एखाद्या गडावरचा गडकरी खूप महत्वाचा असतो, दुर्लक्ष करून नाही सर. गिरीश महाजन 2 वेळा येऊन गेले पण अण्णांनी त्यांना भेटच घेऊ नका असे भेट नाकारली होती. तरी या राज्य सरकारला दुसरा कोणी माणूस पाठवायची पाठवण्याची म्हटलं ना की हे निर्लज्ज सरकार आहे, यांना या असल्या कुठच्याही गोष्टींशी काही देणं घेणं नाहीये. माणसं वापरून घेणे आणि फेकून देणे एवढंच त्यांचं काम आहे आणि अण्णा जगले काय आणि अण्णा मेले काय याच्याशी या सरकारला काही कर्तव्य नाहीये. सगळं निवडणुका तोंडावरती ठेवून वेगळ्या मार्गाने पैसे वाटण्याचं काम सुरू आहे, याला काही बजेट नाही म्हणत. काय 500 रुपये काय महिना आणि काहीतरी असले काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. असं काय असं आणि काय शेतीचं काय होतं का, शेतकऱ्यांचं काय होतं? कधी काळी वाकडे तोंडाचे गांधी असले म्हणणारे शिवसेनेने सुद्धा काल पाठिंबा दिला. जनते आले की त्यांना विचार. सर ममता बॅनर्जीनी पण धरणं सुरू केलंय, आपण देखील काल ट्विट केलं या संदर्भामध्ये, काय वाटतं? मुळात पहिल्या एक गोष्ट समजून घेणं आपण आवश्यक आहे, म्हणजे या देशातल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सीबीआय असेल नाही तर तुमची रिझर्व्ह बँक असेल नाही तर इतर सर्वच यांच्यावरती एक प्रकारचा तुम्ही कंट्रोल आणणं मोदींनी, किंवा खास करून मी मोदीच म्हणेन कारण याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाही काही संबंध येत नाही. आणि आलोक वर्मा प्रकरणामध्ये आपल्याला कळलंच होतं की काय झालं ते, एका फटक्यात तुम्ही एका इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला काढून टाकता आणि नंतर मग कोर्ट सांगतं तुम्हाला की त्याला परत तिथे बसवा म्हणून. मला असं वाटतं की ती पहिलीच त्याची हार होती तिथे. आणि अशा प्रकारे एका पोलीस कमिशनरांच्याकडे 40 लोकांचा ताफा पाठवायचा आणि रेड करवणं हे काही, तो काय साधा माणूस आहे का? पोलीस कमिशनर आहेत ते आणि तुम्हाला राज्य सरकारला सांगता येत नाही का, विचारता येत नाही का? बरं, राज्य सरकारची सीबीआय बद्दलची भूमिका ही ममता बॅनर्जीने अगोदर सांगितलेली होती ना तुम्हाला, म्हणजे मग खाजून खरंच काढली कोणी? केंद्रानेच ना. आणि उद्या पोलीस कमिशनरांवरती ज्या अशा प्रकारची ज्यावेळेला तुम्ही रेड टाकता त्यावेळेला ती गोष्ट पंतप्रधानांना माहीत नाहीये असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळं, हे सगळ्या ज्या स्वायत्त संस्था आहेत यांना राजकारणासाठी वापरलं जातंय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या देशात. आणि सीबीआय वर्सेस स्थानिक पोलीस यांची चकमक होणं किंवा यांच्या विरोधात हे उभं राहणं हे किती घातक आहे.
गोष्टी सुरू आहेत हे काही चांगलं लक्षण नाही. हे 2014 ला येताना ज्यांनी ज्या प्रकारची आश्वासनं दिली होती किंवा ज्या प्रकारचं स्वप्न दाखवलं होतं आणि गेल्या 5 वर्षांमध्ये यांनी जो जे सगळं स्वप्न भंग झालेलं आहे किंवा जे खोटं बोललेले आहेत खरं तर त्याला बेमालूम खोटं म्हणणं पण म्हणू शकत नाही आपण, कारण ते खोटं जे बोलले ते मालूम पडलंच. सीबीआयचा वापर करून राज्याचे अधिकार जे आहेत त्याच्यावरती कुठेतरी आपण जस म्हणतो की हा राज्याचा संघ आहे, संघराज्यावरती अधिकाऱ्याशी बोलत होतो पोलीस अधिकारी अत्यंत सिनियर अधिकारी, त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या राज्यामध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते त्यावेळेला त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्याची असते, राज्य पोलिसांची असते. राज्य पोलिसांनी जर समजा वरती केस नेली तरच सीबीआय इंटरव्हिन करू शकते. आता ही मुळात कदाचित कोर्टाने जुनी केस असेल, परंतु जुनी जरी केस असली तरी पण राज्याला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही कमिशनरच्या घरी पोलीस कमिशनर ते तिथे 40 जण पाठवत का, एक माणूस बुरला असताना काय करायचं होतं तुम्हाला? स्टेटमेंट घ्यायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, त्याच्यासाठी 40 माणसं पाठवतो का कोणी? आणि जो काही संघर्ष झाला हा काही देशाच्या हिताचा नाही, चांगली गोष्ट नाही. या अशा घटना घडणं मागे त्या सुप्रीम कोर्टाचे जज येऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेणं हे काही चांगलं लक्षण नाहीये. एका रात्रीत एका फटक्यामध्ये तुम्ही सीबीआयच्या अधिकाऱ्याला काढून टाकणं, प्रमुखाला काढून टाकणं, आरबीआयच्या 2 गव्हर्नरांनी तुमचा राजीनामा देणं हे काही चांगली लक्षणं नाहीये ती. पण असा गैरवापर आता महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात सुरू होतं वाटतं, जास्त अधिक प्रमाणात. महाराष्ट्र अजून ते काय बसवलेले असतात ना, त्यांना वरून सांगितल्याशिवाय ते काय हालचाल फारशी करत नाही. आपण पाठिंबा जाहीर केलाय अण्णांना, कुठल्या स्वरूपात असत म्हणजे आंदोलनात सहभागी होती करून दाखवू? नाही काय आज राळेगण चिद्दी बंद आहे, पारनेर बंद आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा देत. अण्णांच्या या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, याच्यासाठी म्हणून प्रयत्न करावे, त्याच्यासाठी आम्ही बरोबर आहोत. अण्णांच्या आंदोलनामुळे सरकार उलटलं होतं, आता ही आंदोलन सुद्धा भाजप सरकार उलटू शकतं? नाही ते आता कसं आहे माहिती नाही, या सगळ्या गोष्टीला त्यांनी पण स्वतःहूनच उड्या मार्गे ठरवलेलेच आहेत. अण्णांनी थोडासा हात लावला तर ते जाईल पूर्ण. अण्णांच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान कार्यालयातून एक पत्र येतो, त्यामध्ये उत्तर असं असतं की आपका पत्र मिळा सर, एकंदरीत शुभेच्छा दिल्या जात आहेत अण्णांच्या आंदोलनाला पंतप्रधान कार्यालयाकडनं, एकंदरीत काय सांगायचं? निर्लज्जपणा, दुसरं काही नाहीये. निर्ढावलेपणा, निर्लज्जपणा असे जे काही सगळे शब्द आहेत ना ते